देवाला धन्यवाद देऊ या प्रभूचा गौरव करूया कारण आपण उत्पत्ती पासून प्रकटीकरणापर्यंत जर पाहिलं तर एका महिलेकडून आज्ञाभंगाचं पाप झालं आणि जगामध्ये दुःख आलं जगामध्ये आजार संकट आले आणि दुसऱ्या महिलेद्वारे जगाचं तारण झालं आदामाची फासळी काढून उत्पत्ती 2 मध्ये आपण पाहतो एवा बनवतो आणि जेव्हा एवा आदामाकडे नेली तेव्हा आदाम म्हणाला ही माझ्या हाडाचं हाड आहे मांसाचं मांस आहे तिला नारी म्हणतील कारण नरापासून उत्पन्न केलेली आहे पण तिसऱ्या अध्यायात आपण पाहतो परमेश्वराने जे प्राणी निर्माण केले सर्पटणारे जे निर्माण केले साप त्याच्यामध्ये धुंत होता आणि त्या सापाने भुरळ घातली आणि एवेकडून आणि आदामाकडून आज्ञाभंगाचं पाप झालं आपण पुढे पाहतो की अब्राहमाला वयाने होईपर्यंत मुलं नव्हती आणि साराला जेव्हा परमेश्वराने दर्शन देऊन सांगितलं की तुझ्या वसंत ऋतूपर्यंत तुमच्या अंगणामध्ये बाळ असेल सारा दिसली तिने विश्वास ठेवला नाही पण तिचा पती मात्र विश्वासाचा अधिपती आपण ओळखतो आपण याकूब पाहतो आणि याकूबाची पत्नी त्याच्या आधी इसहाकाची पत्नी रबेक्का आणि त्याच्यानंतर आपण पाहतो याकूब लेया आणि रेचल अनेक स्त्रियांचा उल्लेख आपण पाहतो आणि नव्या करारामध्ये आपण मरियम मातेचा उल्लेख पाहतो की ज्या मरियम मातेला गंभीर दुःखाने संदेश देऊन सांगितलं की तू देवपुत्राची माता होणार आहेस आणि सिमियन भविष्यवाद्याने सांगितलं की तो पाप्यांसाठी अनेकांसाठी पडण्यासाठी आणि उसावरती मरण्यासाठी तो येणार आहे आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे सिमियन भविष्यवाद्याने सांगितलं होतं त्याचं तिने मनन चिंतन केलं मरियम माता आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आदर्श आहे कारण तिने पवित्र कुटुंब होली फॅमिली आपण जी साजरी करतो त्या होली फॅमिलीची ती मुख्य आहे असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उभारी पण आज आपल्याला तसं चित्र दिसत नाही आपण नव्या करारामध्ये जे पाहतो की मरियम मातेला कुमारिका अवस्थेमध्ये पवित्र आत्म्याद्वारे गर्भ राहिला समाजामध्ये ती केली स्वीकृतीची झाली असेल किती अपमान तिला सहन करावे लागले असते आणि किती संकटाला तिला सामोरे जावं लागलं असेल पण ती भांडली नाही ओरडली नाही तिने कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया दाखवली नाही तर देवाची इच्छा माझ्या बाबतीमध्ये काय आहे ती तिने शोधण्याचा आणि पाळण्याचा प्रयत्न केला आपल्या मुलातूनच तिने आपल्या पुत्राला नम्रतेचा आणि आळशी प्रत्येक येणारं संकट पेलण्याची शक्ती तिने दिली स्वतः गरोदर असताना ती तिच्या मावस बहिणीच्या सेवेला एलिझाबेथच्या सेवेला डोंगराळ प्रदेशात गेली खरंतर प्रवास तिने केला स्वतःच्या जीवाची तिने पर्वा केली नाही आणि सेवेच्या मंत्रतीने आपल्या पुत्राला उगातच दिलं पण माझ्या प्रिय बंधू आणि बहिणी आज आपण जे पाहतो जे चित्र आपल्या समोर आहे समाजातून सोडा आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचं चित्र आहे मुलं आई वडिलांना मानत नाही आई वडील मुलांचं ऐकत नाही घरामध्ये शांती नाही आणि घरामध्ये एक महिला एक स्त्री
आपली भगिनी आहे,
आशीर्वादित करणार नाही एवढे हात कपडे नाही, पण तुमच्यात आणि माझ्यात असलेली अपराधाची भिंत बाजू लागल. आता अपराध काय आहे? अपराध आपल्यासाठी आपण तो अविश्वास दाखवतो, आपण ते कुरकुर करतो, कसं होईल, काय होईल, कधी होईल, कोण देईल, कोणाकडे जाऊ, आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आपली असतात, अविश्वासाची असतात. आणि मग आपली प्रार्थना प्रभूकडे पोहोचत नाही, आपल्याला त्याच्या प्रश्नात आपल्या प्रश्नांची उत्तर मिळत नाही. त्याचप्रमाणे ही बहीण एका वकिलांकडे गेली, वकिलाने सल्ला दिला तिला की तू कोर्टामध्ये केस टाक, म्हणजे तुला तुझ्या सासरच्या मिळकतीचं काहीतरी मिळेल. आई मरण पावताना आईने भावाला सांगितलं होतं की आपला एक जमिनीचा तुकडा तिला द्या, आणि भावाने तो तुकडा 3 गुंठ्याचा तिला दिला होता. तिने तो तुकडा विकून वकिलांची फी भरली, परंतु तिच्या पदरी काहीच पडलं नाही. कारण तिच्या पहिल्या पत्रात 6:1-10 तुम्ही पाहिलं तर तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे की तुम्ही कोण कचऱ्यात करू नका, शक्यतो तुम्ही शांतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर अन्याय सहन करा, पण अख्रिस्ती लोकांसमोर आपले खटले चालवू नका. पण आपण या जगाच्या चालीरीतीप्रमाणे ते करतो, प्रभूच्या वचनाच्या विरुद्ध जीवन जगतो. शेवटी ही भगिनी आजारी पडली, तिला रात्रीची झोप नाही, दिवसा भूक नाही, बेचैन झाली, आणि मग तिला एक हॉस्पिटल, दोन हॉस्पिटल अशा हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागल्या. डायबिटीज वाढलं आणि मग पायाची बोटं काय
खूप वेळ ती रडली आणि त्याच्यानंतर